हॅलो, नमस्ते. मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रज्ञा सुयोग्य माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहे तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज आहे शुक्रवार आणि आज आमच्याकडे नॉनव्हेज बनवलेलं आहे. नॉनव्हेजमध्ये म्हणजे मच्छी, पुपा आणि बांगडा असं दोन प्रकारचं फ्राय केलं आहे. त्याचबरोबर खेकडा मसाला बनवलेला आहे, अर्थात कालवणसुद्धा आहे हलव्याचं. आणि त्यासाठी मग म्हटलं आज मी ना पित्तनाशक अशी थंडगार सोलकढी बनवते मी बनवतेच आहे. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा रेसिपी आपण शेअर करूया. तशी काय सिंपलच आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना सोलकढी येतच असेल बनवायला. तर आता कसं ऑक्टोबर हीट आहे आणि गरमसुद्धा भरपूर होते, तर म्हटलं चला. आणि नॉन मेन म्हणजे नॉनव्हेजसुद्धा आहे तर जरा पोटाला थंडावा, त्यामुळे म्हटलं आपण सोलकढी बनवूया. तर आता मी सोलकढीसाठी अगदी मोजकेच साहित्य असतात, तर काय काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, मी इथे ओला नारळ घेतला आहे. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता, पण मी असे तुकडे करून घेतले आहेत. आणि इथे घेतलं आहे कोकम, लसूण, जिरं, आलं आणि मिरची चवीप्रमाणे मीठ. आता आधी काय करायचं आहे, जे ओलं खोबरं घेतलं आहे ते मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला ज्यूस काढायचा आहे आपल्याला नारळाचा. तर तो मी आधी मिक्सरला लावून घेते. असं 2-3 वेळा करायचं आहे, पण मी दाखवते तुम्हाला, तर तुम्ही पण करा. ज्यांना सोलकढी येत नसेल त्यांनी, ज्यांना येत असेल आणि त्याच्यामध्ये काय बदल असेल, म्हणजे मी करते ती पद्धत वेगळी, तुमची पद्धत वेगळी असू शकते. जर तुमची काय पद्धत वेगळी असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच ती पण ट्राय करून बघेन. ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे खोबरं, 2 मिरची म्हणजे छोटे छोटे आहेत, आलं, लसूण 4 पाकळ्या आणि जिरं घेतलं आहे मी. तर आता हे मी सर्व एकत्रितच वाटणार आहे, थोडं पाणी टाकून जरा वाटायचं आहे. आणि इथे मी तुम्हाला दाखवलं, हे तर मी असंच गार्निशिंगसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे फोटो काढण्यासाठी. आणि इथे मी कोकम बघा भिजतसुद्धा घातलेली आहेत, भिजतच घालायची आधी, म्हणजे कसलं ह्याच्यातला जो ज्यूस असतो तो पटकन घेतला जातो. आणि इकडे जो मी खलपत्ता घेतला होता ना, त्यामध्येच मी वाटणार होती मिरची, जिरं, लसूण आणि आलं, पण ह्यामध्ये शेवटी दरदरीतच वाटलं जाणार आणि नंतर मग आपल्याला पुन्हा गाळून घ्यावं लागणार. त्याच्यापेक्षा मी सर्व इथे एकत्रित केलं आहे ह्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकत्रितच वाटून घेणार आहे. त्यानंतर गाळलं की झालं, तर व्हिडिओ तुम्ही बघा शेवटपर्यंत. तर आता हे बघू शकता तुम्ही, नारळ मी चांगला असा मिक्सरला वाटून घेतलेला आहे थोडं पाणी टाकून. आता ह्याला मी गाळून घेणार. तर आता हे बघा, मी थोडं थोडं घेऊन ना गाळून घेते एका भांड्यामध्ये. असा हा नारळाचा दूध काढून घ्यायचा. व्यवस्थित ना असा घट्ट घट्ट पिळून घ्यायचा एकदम, म्हणजे जेवढा असेल तेवढा निघतो आणि बाकीचा जो चव उरलेला असतो ना तो आपल्याला ठेवायचा असा साईडला, फेकून नाही द्यायचा लगेच, कारण अजून 1-2 वेळेला त्यामध्ये पाणी टाकून वाटून घ्यायचं, म्हणजे भरपूर आपलं नारळाचा दूध निघतो. ते बघा, त्याच्यासाठी नारळ पण ना असा एकदम मस्त असा ओलसर पाहिजे. कधी कधी काय होतं, आतमध्ये नारळ सुकलेला असतो, तर तसा घ्यायचा नाही शक्यतो. एकदम पाणीवाला नारळ असतो ना तसा घ्यायचा. आणि खोबरं कसं त्याचं ना जरा जाड पाहिजे, म्हणजे नारळाचं दूध आपल्या व्यवस्थित निघतं आणि सोलकढी पण चविष्ट होते. आणि ह्यामध्ये अजून भरपूर आहे अर्क, ते आपल्याला घ्यायचंच आहे. तर सर्वात आधी मी एवढं गाळून घेते. मिरची, आलं, लसूण, जिरं जे टाकलं होतं ना ते पण बघा वाटलं गेलेलं आहे व्यवस्थित, हे बघा कुठेच अख्खं नाही आहे. ते झालं आहे नारळाचं दूध काढून. मी 3 वेळाला मिक्सरमध्ये पाणी टाकून टाकून जेवढा येईल तेवढा नारळाचा दूध काढून घेतला आहे. त्यानंतर बघा, म्हणजे आपल्याला समजतो व्हाईट कलर येण्याचा कमी झाला की. तर आता इकडे हा जो चव आहे राहिलेला तो काय आता टाकून देणार नाही आपल्या गुरांना होतो, तर मी आता तो साईडला ठेवून देते. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कोकमाचं पाणी, जे मी केलं आहे ते. हे बघा, कोकम आगळसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर हे बघा, हे अजून ना घट्टच आहे, ह्यामध्ये आपण नंतर थंडगार पाणी ओतायचं आहे. तर सर्वात आधी मी हे बघा
लोणार ह्याचं उपमाचं पाणी केलं होतं ते मी टाकून घेते. कोकम पण ना ह्याच्यासाठी एकदम चांगले लागतात रसदार. आता हे आम्ही सकाळीच आणले, आधी होते ना ते मस्त रसवाले होते. आता ह्याच्यामध्ये बघा मी हा जरा कोळ करते आधी आणि मग टाकून घेते. आणि आता आपली ही कशी घरगुती सोलकढी आहे त्यामुळे कलर कमीच येणार, कारण आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ती जरा कलरफुल असते, त्यामध्ये वेगळा आपण कलर टाकलेला असतो, ॲड केलेला असतो. आता ह्या घरगुती आपण सोलकढीमध्ये कोणत्याही प्रकारचा कलर न यूज करणार, जे कोकमाचं जे आपला आहे पाणी कलर तेच आहे. तर ह्याच्यामध्ये जेवढं रस असेल तेवढा मी घेणार आहे काढून, थोडा थोडा पाणी टाकून. तर इकडे मी ना अजून कोकम घेतली आहेत कारण की मला ना थोडा कलर कमी वाटतोय. हे बघा म्हणून मी अजून कोकम घेतलेत आणि जरा आंबट पण आपण कमी वाटला. आगळ असेल ना तर ते मस्त पटकन टाकलं की झालं, तर हे कोकमासारखं भिजत घालायला लागत नाही. असा कलर वाटतो ना. काय काय कोकम म्हणजे पण फरक असतो ना, काय काय रसदार असतात एकदम, काय काय लोकांनी फूट कमी लावलेलं असतं. तर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते, काळं मीठ असेल ना तर ते सुद्धा टाकायचं, त्यांनी पण एक वेगळी टेस्ट येते. आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा गाळायचं आहे गाळणीने. म्हणजे ह्यामध्ये आता मी सर्व जे खोबरं हे केलं आहे गाळून घेतलं आहे, खोबऱ्याचं दूध परत कोकमचं पाणी, तर ते बघा थोडं थोडं यामध्ये पडतंच. तर ते काय करायचं पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवायचं थंड करायला. त्याचं मीठ टाकलं आहे म्हणून व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता आपण हे दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घेऊया. हे बघा आतमध्ये व्यवस्थित गाळून येते आणि ह्यामध्ये जो काय उरलेला गाळ असेल तो असा येतो बघा साईडला. आता मी हे सर्व गाळून घेते आणि मग तुम्हाला नंतर मी सोलकढी आपली दाखवते. हे बघा है ना, कारण हे सगळं आपण एकत्र जर टाकलं ना मग ते तोंडात येणार आणि मग जी सोलकढी पिण्याची मजा आहे ना ती कमी होऊन जाईल. तर बघू शकता आपली थंडगार अशी पित्तनाशक सोलकढी रेडी झालेली आहे, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आता कलरमध्ये थोडा चेंज आहे कारण की यामध्ये कोणत्याही प्रकारचं फूड कलर यूज नाही केलंय, कोकमचं जे ज्यूस निघतं त्यातलाच आहे, पण टेस्ट एकदम भारी झाली आहे. मी तर करून बघितले टेस्ट, पण तुम्ही सुद्धा नक्की अशी सोलकढी बनवून प्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती. तर चला व्हिडिओ आता इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल